नृत्य निवेदिका अभिनेत्री रंगकर्मी निर्माती आणि दिग्दर्शिका अशी वाटचाल करत मराठी सिनेनाट्यसृष्टीत उत्तमोत्तम कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांची प्राणज्योत मालवली. 2010 पासून कॅन्सरनं त्रस्त असलेल्या स्मिता तळवलकर यांनी मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 59 वर्षांच्या होत्या. आज सकाळी 10 वाजता यशवंत नाट्य मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मराठी चित्रपटातील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. निव्वळ अभिनयासाठीच नव्हे तर चित्रपट आणि अनेक मराठी मालिकांची निर्माती दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख होती. तू तिथं मी, चौकट राजा, कळत नकळत, सातच्या आत घरात या दर्जेदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. स्मिता तळवलकर यांनी आपल्या अभिनयानं एक काळ गाजवला. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या कळत नकळत आणि 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या तू तिथं मी या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. स्मिता तळवलकर यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. 1986 मध्ये तू सौभाग्यवती आणि गडबड घोटाळा असे 2 सिनेमे त्यांनी केले आणि तिथूनच त्या मराठी रसिकांच्या घराघरात पोहोचल्या. अस्मिता चित्र बॅनरखाली त्यांनी 6 चित्रपट आणि 25 दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका अशा काही त्यांच्या मालिकाही गाजल्यात. स्मिता यांनी अस्मिता चित्र अकादमी स्थापन करून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. पुणे, मुंबई आणि ठाणे इथं या अकादमीच्या शाखा आहेत. या अकादमीतनं अनेक कलावंत त्यांनी घडवले. स्मिता तळवलकर यांच्या जाण्यानं मराठी सिनेनाट्यसृष्टीतनं हळहळ व्यक्त होतीये. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेनाट्यसृष्टीतील एक तारा कायमचा निखळलाय. त्यांच्या जाण्यानं प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. माध्यमांच्या दुनियेत 2 दशकांहून अधिक काळ सिनेनाट्यसृष्टीत कारकीर्द गाजवली. त्यांच्या या कारकिर्दीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. स्मिता तळवलकर यांचे सिनेमे: तू सौभाग्यवती हो 1986, गडबड घोटाळा 1986, कळत नकळत 1989, चौकट राजा 1991, सवत माझी लाडकी 1993, शिवरायाची सून तारा राणी यामध्ये त्यांनी येसूबाईची भूमिका केली होती 1993, तू तिथं मी 1998, सातच्या आत घरात 2004, आनंदाचे झाड 2006, चेकमेट 2008, टोपी घाला रे 2010, अडगुळ मडगुळ 2011, एक होती वाडी 2011, जन्म 2011, श्यामचे वडील 2012, या गोल गोल डब्यातला 2012, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 2013. त्यांच्या अनेक मालिकाही गाजल्या. घरकुल, पेशवाई, अवंतिका, ऊन पाऊस, कथा एक आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी, उंच माझा झोका. त्यांनी केलेल्या नाटकांवर एक नजर टाकूयात. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या यात त्यांनी जनाबाईची भूमिका केली होती. स्मिता तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार पाहूयात. कळत नकळतसाठी त्यांना 1989 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर 1998 मध्ये तू तिथं मीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सवत माझी लाडकीसाठी 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला, तर तू तिथं मीसाठी त्यांना महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार मिळाला. 2010 मध्ये महाराष्ट्र सरकारचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कारही त्यांना मिळालाय. स्मिता तळवलकर यांच्या जाण्यानं सिनेनाट्यसृष्टीत हळहळ व्यक्त होतीये. असं असलं तरी स्मिता तळवलकर आपल्या सदाबहार भूमिकेनं रसिकांच्या मनात कायमच विराजमान असतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.